ते मी तेच म्हणालो ना की काँग्रेस पक्षामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गोंधळ आहे. एका बाजूला राहुल गांधी पूर्ण ताकदीने अडाणीच्या विरोधात आहेत आणि ते आजही आहेत, त्याच्यामध्ये कोणाला शंका घेण्याची त्याच्यामध्ये कारण नाही. पण दुसऱ्या बाजूला आपण असं बघतो की NCPचे असणारे शरद पवार हे अडाणीशी जाऊन भेटतात, बोलतात आणि सगळ्या गोष्टी आणि त्यांच्या बाजूने आहेत या सगळ्या याच्यामध्ये. काँग्रेस पक्ष हे जे तारेवरची जी कसरत करते, या तारेच्या कसरतीवरती किती दिवस ते टिकणार आहेत? आणि त्या काँग्रेस पक्षाच्या या भूमिकेमुळे चर्चेला वाव असा मिळतोय की काँग्रेस ठोस भूमिका ज्याला आपण म्हणतो, हार्ड भूमिका ज्याला आपण म्हणतो, ही काँग्रेस पक्ष घेऊ शकत नाही आणि ते रिफ्लेक्शन लीडरशिपवरती येते, हे दुर्दैवीची बाब आहे त्या ठिकाणी. त्याच्यामुळे आयदर तुम्ही अडाणीच्या विरोधात आहात किंवा तुम्ही अडाणीच्या फॉर आहात याचा असताना खुलासा काँग्रेस पक्षाने विचारला पाहिजे NCPकडे, आणि त्या दृष्टीने मग त्यांची असणारी राजकीय भूमिका असली पाहिजे. आम्ही अजून सर जसं म्हणालोय की 48 जागींची आमची तयारी आम्ही सुरुवात केली, म्हणजे उद्याची पाळी आमच्यावरती आली की इलेक्शन लढा, तर आम्हाला फॉक्सपॉज व्हायचं नाही, आम्हाला तयारी करून राहायचं आहे. पण मी जसं म्हटलं की आमचं पहिलं टार्गेट काय आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये, आमचं पहिलं टार्गेट आहे तो डिसलॉक RSS BJP गव्हर्नमेंट, हे आमचं सगळं टार्गेट आहे. त्याच्यामुळे उद्याचा म्हणून म्हटलं की काँग्रेसने उद्या म्हटलं की प्रस्ताव आम्ही असं बसायला तयार आहोत, तर आम्ही ओपन आहोत, आम्ही आमचे दरवाजे बंद नाही केले. पण ओपन राहून आम्ही तयारी करायचं नाही असं नाही. मी तर अगोदरच जाहीर केलं मी अकोल्यात लढवणार नाही, यावेळी अकोल्यातून लढणार मी. 1 सप्टेंबर 2023 काँग्रेस पक्षाचे असणारे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना आम्ही असं एक पत्र लिहिलं होतं. अनेक काँग्रेस पक्षाचे वक्तव्य येत होतं की आमच्याकडे अजून असं वंचितचा प्रस्तावच आलेला नाही, आणि म्हणून त्या दृष्टीने मल्लिकार्जुन खरगेंना आम्ही असं एक पत्र लिहिलं होतं, ते त्यांच्या हँड डिलिव्हरी झालं होतं, मेलनीही त्यांच्यावर पाठवलं होतं आणि काँग्रेस पक्षाच्या वेबसाईटवरती सुद्धा पोस्ट करण्यात आलं होतं. त्या पत्रामध्ये आम्ही असं म्हटलं होतं की आम्हाला इंडिया ही जी आघाडी होते यामध्ये सहभाग व्हायचा आहे आणि सहभाग होण्यासाठी ज्या काही आपल्या अटी असतील त्या सकट आम्ही असं आपल्याशी बोलायला मागतो आहोत. आजच्या तारखेपर्यंत या पत्राला कुठेही उत्तर आलेलं नाही किंवा रिप्लाय आला नाही अशी तरी परिस्थिती आहे. काँग्रेस पक्षामधले ज्यांना अधिकार नाहीत किंवा ज्यांना काँग्रेस पक्षामध्ये सिरियसली घेतल्या जात नाहीत अशांचंच असणारं वक्तव्य त्या ठिकाणी वर्तमानपत्रातून येत आहे आणि वंचितने इंडियामध्ये किंवा MBA सहभागी व्हावं असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. त्या सर्वांना माझं असणारं आवाहन आहे की 1 सप्टेंबरचं आम्ही लिहिलेलं असणारं पत्र 1 सप्टेंबरचं असलेलं पत्र जे आहे हे पत्र खरगेंना लिहिलेलं आहे, काँग्रेसचे ते अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून उत्तर आलेलं नाही आणि म्हणून आमच्याकडून इंडियामध्ये जाण्यासाठी जो काही प्रस्ताव गेला पाहिजे तो प्रस्ताव आम्ही असायला पाठवलेला आहे.